ज्या वेळेला केसरकर राष्ट्रवादीतनं आमदार झाले त्यावेळेला ते बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लढत होते आणि अशी माणसं आज बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्हाला शिवसेना शिकवण्याचा प्रयत्न करतात। ते शालेय शिक्षण मंत्री जरी असले तरी मला असं वाटतं की साक्ष देताना त्यांचं पुरेसं शिक्षण झालेलं नव्हतं। की समोरच्या साक्षी झाल्यानंतर आपली बाजू कमकुवत झाली आहे त्यावेळेला अशा तऱ्हेच्या खोट्या अफवा उठवल्या जातात। मी त्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो किंवा जाहीर आव्हान देतो की असं एक वाक्य जरी माझ्या ह्याच्यामध्ये असेल तर त्यांनी ते दाखवून द्यावं। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दल सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे। दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उलट तपासणी झाली। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नागपुरात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले। यावर दीपक केसरकर यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं। आमदार अपात्रतेची सुनावणी चालू आहे। या आमदार अपात्रतेच्या सुनावणीत शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांची उलट तपासणी चालू आहे। ज्या विचारांनी प्रभावित होऊन बाळासाहेबांचे विचार शिवसेनेत मानले जात नाहीत म्हणून गद्दारी करून शिवसेनेतनं बाहेर पडलेले आणि वेगळी शिवसेना स्थापन करणाऱ्या गटातले ते एक प्रमुख नेते आहेत। बाळासाहेबांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे। बाळासाहेब आमचं दैवत आहेत। बाळासाहेबांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीचा आम्ही वारंवार आदर करतो अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे। केसरकर शिवसेनेत 2014 साली आले। बाळासाहेबांचा मृत्यू बाळासाहेब 2012 वारले। ज्या वेळेला केसरकर राष्ट्रवादीतनं आमदार झाले त्यावेळेला ते बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लढत होते आणि अशी माणसं आज बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्हाला शिवसेना शिकवण्याचा प्रयत्न करतात। परंतु आज तर हद्दच झाली। आज केसरकरांनी त्यांच्या उलट तपासणीत बाळासाहेबांनी कधीही निवडणूक प्रक्रिया राबवली नाही। एका अर्थी बाळासाहेबांनी मनमानी केली। बाळासाहेबांनी लोकशाहीचा आदर केला नाही अशा प्रकारचे संकेत किंवा अशा प्रकारचा सुतोवाच त्यांनी आज त्यांच्या उलट तपासणीत दिलेला आहे। बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार मानणारे लोक आज कोर्टात हे कोर्ट चालू आहे या कोर्टामध्ये अशा प्रकारची भाषा वापरत आहेत की 1999 पासून आजपर्यंत कधीही म्हणजे 12 कुठलीही निवडणूक प्रक्रिया राबवली गेली नाही। केसरकरांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे होता, थोडी माहिती घ्यायला पाहिजे होती आणि जे इथे येताना बाळासाहेबांचे बाहेर तुम्ही विचार मांडताय तर साक्ष देताना किमान बाळासाहेब काय होते, किमान बाळासाहेबांनी काय कशा पद्धतीने काम केलं। लोकशाही जरी त्यांनी त्यांचं म्हणणं होतं की मी फालतू लोकशाही मानत नाही परंतु निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया या शिवसेनेत पहिल्यापासून होत राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे बाळासाहेबांनाच खोटं ठरवण्याचं काम, बाळासाहेबांनाच वाईट ठरवण्याचं काम, बाळासाहेबांनाच मनमानी ठरवण्याचं काम हे आज केसरकरांनी निवडणूक आयोग आपल्या या आमदार अपात्रतेच्या साक्षीच्या फेर तपासणीसाठी किंवा उलट तपासणीमध्ये त्यांनी हे केलंय। मी तुम्हाला फक्त एवढं सांगण्यासाठी आलोय की बाहेर एक बोलायचं आणि समोर कोर्टाच्या समोर दुसरं बोलायचं अशी दुटप्पी भूमिका। यांना काही बाळासाहेबांबद्दल प्रेम नाही परंतु बाळासाहेबांच्या बद्दल जिकडे मिळेल तिकडे आकस यांच्या मनातला आम्हाला दिसतोय। गृहनिर्माण संस्थांना मुंबई बँकेतच खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे ज्यात बँकांवर घोटाळ्याचे आरोप आहेत। नाही मग आता हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे। सरकार आम्ही विधान परिषदेमध्ये विचारू परंतु आता ज्यांचं सरकार आहे ते आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेणारच। मुंबई महानगरपालिकेमधला जो घोटाळा आहे आणि या संदर्भात देखील आता चौकशी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। गेली 25 वर्षाची संपूर्ण आमची काहीच हरकत नाहीये त्याला।
आमचं म्हणणं असं आहे की मुंबई महापालिकेचा 25 वर्षाचा पूर्ण कालावधीची पूर्ण तपासणी करा. त्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष हा गेले फक्त मागची 5 वर्ष सोडली तर दोघेही एकत्र सत्तेत होते. जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना शिक्षा करा, त्याचबरोबर नागपूर महापालिकेची करा, पुणे महापालिकेची करा, ठाणे महानगरपालिकेची करा. मुंबई पुरताच का तर फक्त तिकडे शिवसेनेची सत्ता होती म्हणून नागपूर महापालिकेची करा, पुणे महापालिकेची करा. म्हणजे तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करताय, आम्हाला बदनाम करण्याचं काम करताय. तुमची हिंमत असेल तर सगळ्या महानगरपालिकांची चौकशी करा, 25 वर्षाची चौकशी करा आणि जे कोण दोषी असतील त्या सगळ्या दोषींना शिक्षा द्या. राजीनामा दिलेला आहे, राजकीय हस्तक्षेप केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे तर होणारच होतं, हे तर दिसतच होतं. ज्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेप स्वतःची पोळी शेकण्याकरता केला जातोय, हे फक्त आरक्षणाची फक्त हूल उठवून लोकांना खेळवण्याचं काम चालू आहे. लोकांना फक्त खेळवत आहेत आणि आरक्षण कसं देणार हे कोणच सांगत नाहीये. कोणाचं आरक्षण कोणाला देणार हे सांगत नाहीये. आरक्षणाचे टप्पे जे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले आहेत, जी ट्रिपल टेस्ट करायला पाहिजे ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत, ती कोण करत नाहीये. फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करतायत, राजकीय दबाव वाढवतायत. आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे असं सांगून आयोगाच्या पायात जर दोरखंड बांधणार असाल तर कुठला आयोगाचा सदस्य काम करू शकतो. आणि म्हणून हे होणार होतं, ते झालंय. आज ज्या पद्धतीने दिशा सालियम प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची गेल्या अधिवेशनात घोषणा केली होती, मात्र आता मुंबई पोलिसांना यांना लिखित स्वरूपात दिलेली आहे की समिती स्थापन करून त्यानंतर लवकरात लवकर याचा अहवाल आहे तो राज्य सरकारला द्यावा. दिशा सालियम चौकशी पूर्ण झालेली आहे. याच्यापूर्वी देखील पोलिसांनी चौकशी केलेली आहे, त्यापूर्वी देखील सगळ्या यंत्रणांनी चौकशी केली होती. रजपूतच्या केसमध्ये सीबीआय चौकशी झाली होती, त्या केसमध्ये देखील दिशा सेलियन प्रकरणाची चौकशी झाली होती. परंतु जाणून बुजून जुन्या शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रयत्न आहे. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी, शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे मुद्दामून केलं जात आहे. अधिवेशनात कोणी प्रश्न विचारू नये, अधिवेशनात विरोधकांनी गप्प बसावं आणि म्हणून त्यांच्या डोक्यावरती दहशत निर्माण करायची हे काम चालू आहे. कुठलीही चौकशी झाली तरी आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आमच्याकडनं कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही. की सध्या तुम्हाला माहिती आहे अपात्रतेच्या बाबतीत सुनावणी सुरू आहे, त्याच्यामध्ये शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या त्याच्यात आमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे, 3, 8, 13, 18 वगैरे सगळं आहे. पण आज जे बाळासाहेबांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात अनिल परब आहेत का, अनिल इकडे जरा मुद्दामून तुम्ही सांगा, हे खोटे गद्दार लोक हे बाळासाहेबांवरच्या निष्ठा त्यांच्या कशा उघड झाल्या ते अनिल तुम्ही जरा परत सांगा. एक मिनिट हे उद्या ना. आज सकाळी जी सुनावणी झाली यामध्ये जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये शालेय मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते. खरंच संतापजनक. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे. आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्व पाळलेली नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते, बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत, असे वेगवेगळे आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून बाकी सगळ्यांना कळावं, कारण ही साक्ष काय बाहेर सगळीकडे पूर्ण जात नाही, पण आपल्या माध्यमातून कळावं की ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंध आला नाही, कारण ते शिवसेनेत आले 2014, बाळासाहेबांचं निधन झालं 2012, आणि ते आज बाळासाहेबांच्या बद्दल जाताना आम्हाला शिकवून गेले, परंतु आज त्यांचं खरं स्वरूप या साक्षी पुराव्याच्या निमित्ताने उघडकीला आले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले हे सगळे आपण देखील जे पत्रकार आतमध्ये बसतात त्यांनी ऐकलेले असतील आणि त्याचा अर्थ आपण देखील लावलेला असेल. आणि अशा लोकांना बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे सगळं बनावट आहे, सगळं बेगमी आहे. बाळासाहेबांबद्दल यांना कुठलंही प्रेम नाही, स्वतःच्या स्वार्थाकरता ते गेले होते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मान्य केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही सादर केलेल्या आहेत.
मुळामध्ये ते शालेय शिक्षण मंत्री जरी असले तरी मला असं वाटतं की साक्ष देताना त्यांचं पुरेसं शिक्षण झालेलं नव्हतं आणि मूलभूत शिक्षण झालेलं नव्हतं. कारण 2012 साली जसं बाळासाहेब आपल्यातनं गेले हे अनिल परबांनी सांगितलं, सगळ्यांना माहिती आहे. तत्पूर्वी हे शिवसेनेच्या विरोधात लढले होते, तेव्हा आज अचानक त्यांना कोणता साक्षात्कार झाला? जसं भुजबळाला असं काय अशी कोणती जडीबुटी मिळाली, कोणता असा चमत्कारी साधू बाबा भेटला की ते एकदम ईडी मागेच गेले आणि गेल्या वेळेला ईडीने सांगितलं आम्ही कशासाठी केस केली होती हेच माहिती नाही. तर ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी माझी प्रार्थना आहे. आणि हेच मी म्हणतोय की वाटेल तेव्हा बदनाम करायचं, त्यांच्या अखेरीत आल्यानंतर त्याच्यावरच्या केसेस विड्रॉ करायच्या. एवढं उघड उघड हे थोतांड म्हणजे हिंदुत्व नाही. यांचं हे थोतांड मी हिंदुत्व मानायला तयार नाही. तो आता बसलेत ना, त्यांना वरून जो आदेश येईल तसं येईल. हे धादांत खोटं आहे. मी जी मुलाखत दिली ही सगळी प्रिंटेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहे, असं एक वाक्य सुद्धा दुरान्वये सुद्धा तिथे नाही आहे. ज्यावेळेला लक्षात येतं की समोरच्या साक्षी झाल्यानंतर आपली बाजू कमकुवत झाली आहे, त्यावेळेला अशा तऱ्हेच्या खोट्या अफवा उठवल्या जातात. मी त्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो किंवा जाहीर आव्हान देतो की असं एक वाक्य जरी माझ्या ह्याच्यामध्ये असेल तर त्यांनी ते दाखवून द्यावं. उलट माझ्या मी जी काही साक्ष दिली त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या बद्दल मला अत्यंत आदर आहे. आणि मी ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा मी माझ्या जाहीर भाषणातून महाराष्ट्रामध्ये दोनच नेत्यांचं कौतुक केलेलं आहे, त्याच्यापैकी एक शरद पवार साहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. आणि हे सुद्धा माझ्या साक्षीमध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे विनाकारण काहीतरी पसरवायचं, त्याच्यावर कॉमेंट्स द्यायचे हे योग्य नाही. कदाचित इतर कोणाला तरी विचारताना तुमच्याच वकिलाने विचारला असेल असा काही प्रश्न जो मिसलीड करतो, मग तुमच्या वकिलांना तुम्ही सांगितलं पाहिजे की अशा तऱ्हेचे प्रश्न विचारू नका म्हणून. कारण टेन दुसऱ्याचे असेल, माझ्या बाबतीत तर झालेलं नाही. कारण माझं लेखी आहे, मी कोणालाही दाखवू शकतो. प्रिंटेड मला संध्याकाळी मिळणार, तुम्ही सगळे बघू शकता. बाळासाहेबांच्या बद्दल नेहमी नितांत आदर राहिलेला आहे आणि मी स्वप्नात सुद्धा असं काही बोलू शकत नाही. निष्ठेवर प्रश्नचिन्ह काय हे करायचं? मला तुम्ही आला म्हणजे मला बोलवलं उद्धव साहेबांनी. मी ज्या पक्षामध्ये गेलो, मी ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, तिथं मी येण्यापूर्वी सगळ्या इलेक्शनमध्ये म्हणून 40,000 मतं मिळत होती आणि राष्ट्रवादीला जवळजवळ 1.5 लाख मतं मिळत होती आणि काँग्रेसला 1,80,000 मतं मिळत होती. मी आल्यानंतर थेट 40,000 1,10,000 शिवसेना गेली आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी त्या जिल्ह्यातून 1,40,000 20,000-25,000 गेली. एका नेत्याबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी शिफ्ट होत नाही. शिफ्ट झाला ही वस्तुस्थिती आहे. आणि मला चांगल्या म्हणजे मला स्वतः मोदी साहेबांनी बोलवलं होतं. मोदी साहेबांना न भेटता मी दिल्लीवरून परत आलो. का आलो? बाळासाहेबांच्या बद्दल एक अट्रॅक्शन होतं. उद्धव साहेबांनी स्वतः फोन केला होता, त्याच्यामुळे मिळणारं कॅबिनेट मंत्रीपद सोडून मी इथं आलो, राज्यमंत्री झालो. आणि पक्ष संघटनेमध्ये सुद्धा कशा तऱ्हेने ट्रीटमेंट दिली जात होती मी बघितलेलं आहे. आणि मी त्यांच्या कानावर सुद्धा घातलेलं होतं की त्यांनी मला जो शब्द दिला होता, अमुक अमुक लोकांना तुम्ही मोठेपणा द्या, त्यांना मी मोठेपणा देत राहिलो, त्यांचं नेहमी ऐकत राहिलो. आज सुद्धा त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. आणि हे घडू नये महाराष्ट्रामध्ये म्हणून मी त्यांची आणि मोदी साहेबांची सुद्धा गाठ घालून देण्याचा प्रयत्न केला. आणि एक मी ठामपणे सांगतो, मी तत्व मानणारा मनुष्य आहे आणि हे मी कधी लोकांच्या समोर बोललेलो नाही आहे. ज्यावेळेला आमची चर्चा चालायची त्यावेळेला उद्धव साहेब एकदा गमतीने म्हणाले की उद्या आमचं सरकार आलं म्हणजे भाजप आणि सेनेचं सरकार आलं तर तुम्ही त्यात मंत्री बनाल. तर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये कधीही मंत्री म्हणून येणार नाही. कारण काय की ज्याने एवढा मोठा लढा केला कोकणामध्ये, उत्कृष्ट मंत्री म्हणून काम केलं, त्याला तुम्ही निदान सांगायला पाहिजे होतं. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं, तुम्हाला जर मला मंत्री करायचं नसेल, तुम्ही मला सांगितलं असेल तर मी आमदारकीच लढवली नसती. लोकांमध्ये गैरसमज होता की ह्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे की काय, ह्याच्यामुळे राज्य आलं पण मंत्रिपद दिलं गेलं नाही. मंत्रिपद न दिल्याचा काही हे नाही. परंतु ज्याला मला सांगितलं त्या चर्चेच्या वेळेला, म्हणजे ह्याचा अर्थ काय की भाजप आणि सेनेचं राज्य येणार होतं, पण ते राज्य आलं असतं तरी मी मंत्री झालो नसतो. कारण अपमान करून मंत्रिपद नको. शिंदे साहेब जो मान देतात तो मान मोठा आहे, लोकांना प्रेम देतात ते प्रेम मोठं आहे. आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांच्याबद्दल अतिशय आदर आहे, त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. पण असं काही कन्फर्म केल्याशिवाय उद्धव साहेबांनी सुद्धा माझ्याबद्दल लिहायला नको होतं, कारण बोलायला नको होतं.
कारण मी असं बोललेलो नाही. त्यांना कोणीतरी सांगता आणि लगेच ते स्टेटमेंट काढतात हे योग्य नाही. आणि हे तुम्ही कन्फर्म करू शकता की ही बोलणी चालू होते माझ्या बरोबर जे आम्ही दोन तीनच लोक त्या सगळ्या संभाषणामध्ये असायचो ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की असं कोणीतरी बोलू शकतो. मी सरळ मनुष्य आहे. ज्याला शिंदे साहेबांनी प्रेमाची वागणूक दिली मी शिंदे साहेबांच्या बरोबर राहिलो, आज सुद्धा शिंदे साहेबांच्या बरोबर आहे आणि शिंदे साहेबांचं उद्धव साहेबांचं एकत्र यावं म्हणून सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. भाजप आणि शिवसेना यावं म्हणून सुद्धा मी प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये माझा स्वतःचा काहीही स्वार्थ नव्हता. मी असं कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही आहे आणि मी उद्धव साहेबांचा उल्लेख सुद्धा पक्षनेता असंच केलेला आहे, पक्षप्रमुख असंच केलेला आहे. परंतु त्यांनी जी बदल केलेले आहेत घटनेमध्ये 2018 नंतर ते ह्याच्यात नाही म्हणजे अनडेमोक्रेटिक आहेत. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही निवडून आलाय. मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नॉमिनेटेड नेते आहेत. शिवसेनेमध्ये जे नेते आहेत ते नॉमिनेटेड आहे कारण इलेक्शन होत नाही, तिथे नॉमिनेशन करायचं असं केलेलं आहे. आणि त्या घटना जी बदललेली आहे त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता नाही आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे ज्याला डिटेलमध्ये हिअरिंग होईल त्याला हे सगळे मुद्दे येतील ना. माझ्याकडून कशाला वजवून घ्यायचं. माझं म्हणणं एकच आहे की जी फॅक्ट आहे ती मी सांगितली. 2018 2019 जी 2021 जी बाळासाहेबांनी घटना बदल केलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यांना व्होटिंग राईट होते. नवीन जी काय बदल केला ज्याला संमती घेतलेली नाही आहे त्याच्यामध्ये फक्त नॉमिनेशन आहे. म्हणजे मीच एखाद्याला नॉमिनेशन करायचं आणि त्यांनीच मला मतदान करायचं. लोकशाहीमध्ये हे चालत नाही. लोकशाहीला काय अभिप्रेत आहे ते मी बोलणार आणि त्याच्यामध्ये कोणाचा अपमान नाही. पण त्यांनी जे सांगितलं बाळासाहेबांच्याबद्दल बोललं 100% चूक आहे. बाळासाहेबांच्याबद्दल अतिशय आदर आहे आणि मी स्वप्नात सुद्धा कधी त्यांच्या विरोधात बाळासाहेबांना मध्यवर्ती ठेवून अशा पद्धतीने प्रश्न विचारणं आणि माध्यमांसमोर बोलण्याचे नक्की ते काय साध्य करू शकतात. नक्की एक असं आहे की त्यांनी ज्यांनी हे प्रश्न विचारले त्याला त्यांनी कारण ते त्यांचे वकील असतील किंवा आणि कोणी असतील किंवा ऍडवायझर असतील तर त्यांनी असे प्रश्न विचारू नये की ज्याच्यामधून इनडायरेक्टली बाळासाहेबांची बदनामी. मी तर स्वतः देताना असं कधी म्हणणारच नाही असा प्रश्न आला. कोणाला जर असे प्रश्न विचारून मुद्दाम त्यांच्या तोंडून वदवून घेतला असेल तर त्या संबंधित माणसाला त्यांनी वॉर्निंग दिली पाहिजे की तू असा प्रश्न का विचारला. कारण प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असं द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे असं विचारणं हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी असं जे कोणी विचारलं असेल त्याला त्यांनी वॉर्निंग द्यावी आणि ज्यांच्या तोंडून असं निघालं असेल त्यांचं नाव घ्यावं, माझं नाव घेण्यासाठी.